ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेतील विद्यानगर येथील बहुजन समाजातील 80 फुटी रस्त्याचं आरक्षण रद्द करून अस्वली नावाच्या व्यक्तीवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा. मिरजेतील विद्यानगर येथील SP पॅराडाईज अपार्टमेंट समोरील आबा जाधव यांच्या घरापासून ते उत्तरेकडे जैन मंदिराकडे जाणाऱ्या 80 फुटी DP रस्त्यावरील आरक्षण उठून ते आरक्षण बहुजन समाजातील नागरिकांनी घरे बांधली आहेत त्या जागी आरक्षण टाकले आहे ते रद्द करण्याची MIM पक्षाने मागणी केली आहे. आज आयुक्त यांना भेटण्यासाठी सर्व बांधव गेले होते. आयुक्त कामासाठी बाहेर गेले असल्याने त्यांनी आयुक्त यांच्याशी फोनवर चर्चा केली. आयुक्त यांनी आल्यावर लगेच प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे. हा DP रस्ता आरक्षण रद्द करून अस्वली नावाच्या व्यक्तीवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून जर 28 तारखेपर्यंत यावर कारवाई झाली नाही तर 28 तारखेपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे. मिरजेतील विद्यानगर येथील सर्वे नंबर 52 मधील 1979 साली जो जुना DP 80 फुटी रस्ता मंजूर करण्यात आला होता तो जुना DP रस्ता काही लोकांनी षडयंत्र करून प्रशासनाला चुकीची माहिती देऊन 2016 साली तो 80 फुटी DP रस्ता बदलून तिथं राहणाऱ्या सर्व कष्टकरी मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांच्या घरांवर त्या 80 फुटी DP रस्त्याचं आरक्षण टाकलेलं आहे. आणि त्याविषयी गेल्या 8-10 दिवसापूर्वी आपण स्पॉटवर नगररचनाकार काकडे असतील, उपायुक्त स्मृती पाटील असतील, सहायक आयुक्त मुल्ला असतील यांना बोलवून आपण ती वस्तुस्थिती दाखवून निवेदन दिलं होतं. त्यांना आपण इशारा दिला आहे की या 80 फुटी जुना DP रस्ता जो आहे त्या DP रस्त्याचं नुकसान भरपाई म्हणून नाना अस्वले नामक व्यक्तीनं 50% नुकसान भरपाई त्यावेळेला घेतलेली आहे. आणि सध्या हा DP रस्ता जुना होता तो नवीन त्या लोकांच्या आपल्या घरांवर सरकल्यामुळं जो जुना प्लॉट होता 80 फुटी DP रस्त्याचा त्या प्लॉटचं परत सीमांकन मंजुरीचा आदेश या नगररचना विभागाकडनं या अस्वलेने घेतलेला आम्हाला माहिती मिळाली. त्यामुळं माननीय आयुक्त कार्यतत्पर आयुक्त सुनील पवार साहेबांना मी आज फोनवर बोललो. साहेब म्हणले मला LAQ लागल्यामुळं मी नागपूरला जातोय आणि पुढच्या आठवड्यात मंगळवार बुधवारी मी आलो की तुमच्या विषयाचा कंटका पडतो असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले. तरीसुद्धा इथं आलो होतो म्हणून आज आपण निवेदन दिले. निवेदनामध्ये आपण प्रमुख मागणी ही आहे की जो 1979 साली DP रस्ता मंजूर केलेला होता तोच DP रस्ता कायम ठेवण्यात यावा. तसेच त्या DP रस्त्या लगत जो रस्ता आता 80 फुटी सरकवलेला आहे तो रद्द करण्यात यावा. आणि 50% नुकसान भरपाई घेऊन सुद्धा महापालिकेची सीमांकन मंजुरी घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या अस्वलेंच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच त्या भागामध्ये नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत त्यासुद्धा तत्काळ देण्यात याव्यात. अन्यथा 28 तारखेपर्यंत आपण अल्टिमेटम दिला आहे. 28 तारखेपर्यंत जर आमच्या या निवेदनाची दखल घेऊन कारवाई केली नाही, सीमांकन आणि रेखांकनाची मंजुरी रद्द केली नाही नगररचना विभागाने दिलेली, तर 28 डिसेंबरपासून या महापालिकेच्या सांगली मुख्यालयाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास आम्ही सर्व या स्थानिक जी बाधित कुटुंब आहेत, रस्त्यात जाणारी घरं ज्यांची आहेत, त्या सर्व बहुजन समाजातील नागरिकांना सोबत घेऊन आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा देतो. महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज.